नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र एमसीक्यू मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स 120 ते 140 असा प्रश्नांचा सेट आहे. त्यामध्ये 20 प्रश्नांचा हा सेट बनवलेला मी. याच्या अगोदर 120 प्रश्नांचे असे 20-20 प्रश्नांचे सेट मी टाकलेले आहेत, तर ते तुम्ही निश्चितपणे बघा. तुमच्या नॉलेजमध्ये खूप त्याच्यामुळे भर पडणार आहे. एकाच चॅनलवरती तुम्हाला अर्थशास्त्राचे एवढे प्रश्न महाराष्ट्रात कुठल्या चॅनलवरती पाहायला भेटणार नाही आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आलं असेल, तर आय काइंडली रिक्वेस्ट टू यू, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड डझंट फॉरगेट टू प्रेस बेल आयकॉन, बिकॉज ऑफ दॅट एव्हरी लेक्चर नोटिफिकेशन विल बी ऑन युअर ईमेल आय डी. ठीक आहे, तो लेट स्टार्ट मित्रांनो. आपण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करूयात. ठीक आहे, 120 ते 141 क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर आणि त्याचं एक्सप्लेनेशन पहा. एकाच ठिकाणी एवढी माहिती महाराष्ट्रात कुठल्या चॅनलवरती तुम्हाला भेटणार नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला काइंडली रिक्वेस्ट करतो की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि फक्त नुसतं सबस्क्राईब करू नका, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. माझ्याकडे असलेल्या नॉलेजचा समाज आणि राष्ट्रासाठी कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तुमच्याकडे काही नॉलेज असेल तर तुम्ही पण यूट्यूबवरती टाकत जा, कारण नॉलेज देणे से बढता आहे दोस्तो. ठीक आहे, CAP कॅप ARTी, कॅप ARTी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ठीक आहे, तर कॅप ARTी म्हणजे काय? कौन्सिल ऑफ अडव्हान्समेंट ऑफ पीपल ऍक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी. 1986 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी असताना हा कार्यक्रम इंट्रोड्यूस करण्यात आला. ग्रामीण कल्याणकारी योजनांना मदत व त्यांचे मूल्यमापन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य काय उद्देश होता, त्याच्याशी हे संबंधित आहे. ठीक आहे, भारतातील पैसा पुरवठ्याचे M1 व M3 हे प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर M1 ला नॅरो मनी संकुचित पैसा, M3 ला ब्रॉड मनी म्हणजे विस्तारित पैसा असं म्हटलं जातं. M1, M2, M3 आणि M4 असे पैशाचे 4 प्रकार आहेत. तर हे क्वेश्चन नंबर 122 होता मित्रांनो. क्वेश्चन नंबर 123 पाहूया. नवीन शेती विकासाच्या व्यूहरचनेत पुढील पैकी कोणती बाब महत्वाची आहे? उत्पादकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे, तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे, पशुविमा योजना राबविणे, ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करणे. ठीक आहे, तर ड सोडून यापैकी AB आणि C हे काय त्याचं उत्तर आहे? ऑप्शन नंबर 3 हा प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय आहे. मानव विकास निर्देशांकांचे पुढील 3 घटक कोणते? जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर, स्थूल शिक्षण प्रवेश दर आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन GDP. ह्या सगळ्यांचा जो विचार आहे तो मानव विकास निर्देशांकामध्ये केला जातो. 1990 मध्ये महबूब उल हक, पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ आणि भारताचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत HDI काढण्यास सुरुवात केली. ठीक आहे, या तिघांची बेरीज करून 3 ने भाग गाठलं की त्या राष्ट्राचा काय मिळतो? आपल्याला HDI मिळत असतो. जोड्या लावासाठीचा क्वेश्चन चाललेला आहे मित्रांनो. पहा, 125 क्रमांकाचा क्वेश्चन आहे हा तुमच्या स्क्रीनवरती. दुसऱ्या औद्योगिक धोरण 1956 मध्ये आले. मक्तेदारी व्यापार प्रतिबंध 1969. परकीय चलन नियंत्रण कायदा 1973 आणि नवीन औद्योगिक धोरण 1991, म्हणून 3र्या क्रमांकाचा उत्तर आहे. 1956 1948 मध्ये पहिलं औद्योगिक धोरण आलं आणि त्यामध्ये भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली. ठीक आहे, मुंबई योजना होती. मुंबई योजनेमध्ये टाटा बिर्ला यांनी, ह्याला टाटा बिर्ला योजना पण म्हणतात, त्या योजनेनुसार भारतामध्ये पहिलं औद्योगिक धोरण आलं 1948 मध्ये. आणि 1956 मध्ये दुसरं औद्योगिक धोरण आलं, त्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेसचं आवडी या ठिकाणी अधिवेशन झालं, इंडियन नॅशनल काँग्रेसचं. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते UN ढेबर साहेब. आणि या अधिवेशनामध्ये मनुष्य हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून दुसरा औद्योगिक धोरण तिथे स्वीकारण्यात आलं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 126 पाहूया. खालीलपैकी कोणत्या उद्योगात 2010-11 मध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली? मशिनरी आणि यंत्रोद्योग. 2010-11 मध्ये विचारले, आता हे 10 वर्षाखालचा प्रश्न आहे, आता असे क्वेश्चन विचारण्याची पद्धत नाही आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक ही भारत सरकारच्या कुठल्या खात्यावरती जमा होते? भांडवली खात्यावरती जमा होते.
एफडीआय सर्वाधिक करणारं राष्ट्र कुठलं आहे, तर मॉरिशस आहे. एफडीआय सर्वाधिक कुठल्या राज्यामध्ये होते, तर महाराष्ट्रामध्ये होते. ठीक आहे, भारतामध्ये एफडीआय कशामध्ये होते, तर माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक राज्यामध्ये केली जाते. क्वेश्चन नंबर 127 पहा मित्रांनो, नवीन वित्तीय धोरणात पुढील पैकी कोणत्या बाबीवर भर देण्यात आला आहे? कर रचना व करांच्या कायद्यात सुलभीकरण करणे, कर प्रशासनात सुधारणा करणे, साधन सामग्रीच्या वितरण व कर प्रणालीचे समान महत्व, खर्च नियंत्रित करणारी नवीन प्रभावी पद्धत अवलंबणे, या सर्वांचा विचार ह्याच्यामध्ये केला जातो. क्वेश्चन नंबर 128 बघा मित्रांनो, 1950 ते 1951 ते 2010 ते 2011 या कालावधीमध्ये प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा पुढील पैकी कोणत्या प्रमाणात घसरला? थेट देशाच्या जीडीपी मध्ये 1950-51 मध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा 55% होता, तो आता किती झाला? 14.3% झाला. ठीक आहे, म्हणजे जास्त वरून कमी झाला. ज्या देशामध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा हा जास्त वरून कमी कमी होत जातो, ते देश विकसनशीलकडनं काय होतात? विकसित राष्ट्र होतात. आता सध्या भारत हे विकसनशील राष्ट्र असून भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. कृषीमध्ये सर्वाधिक रोजगाराची भारतामध्ये काय होते? निर्मिती होते. हे एक लक्षात ठेवायचं. जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा यांचं एकत्रित मूल्य म्हणजे त्या राष्ट्राचा जीडीपी होय. आता त्याच्यानंतर जीएनपी, ग्रॉस नेट प्रोडक्ट. ठीक आहे, तर देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा आणि परकीयापासून मिळणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं एकत्रित मूल्य म्हणजे जीएनपी. एनएनपी म्हणजे काय? एनएनपी इज इक्वल टू जीएनपी मायनस डिप्रिसिएशन व्हॅल्यू. ठीक आहे, आणि पीसीआय पर कॅपिटल इन्कम बरोबर एनएनपी डिवाइडेड बाय पॉप्युलेशन. ठीक आहे, तर ह्या चार ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही थोडंसं नीट करा, याच्यावरती जोड्या लावा, किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन इकॉनॉमिक्समधून विचारले जातात. देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते? ठीक आहे, तर लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक निगम समिती, वरीलपैकी सर्व. ठीक आहे, तर वरीलपैकी सर्व देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? लोकलेखा, अंदाज आणि सार्वजनिक. लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा नेता असतो. 1919 मॉन्टेग्यू चेम्फर्ड कायद्यानुसार 1921 मध्ये स्थापना झाली. 19 सदस्य असतात, 22 लोकसभेचे, 15 राज्यसभेचे, 7. अंदाज समितीचे 19 सदस्य 30 असतात, सर्वच्या सर्व लोकसभेचे असतात. ठीक आहे, अंदाज बांधण्याचं काम करते. आणि सार्वजनिक उद्योग समिती किंवा सार्वजनिक निगम समितीमध्ये 19 सदस्य, 22 राज्यसभा, 7 आणि लोकसभा 15. लोकसभा 15, राज्यसभा 7. सार्वजनिक उद्योगावरती त्यांचे लेखे तपासण्याचं काम सार्वजनिक उद्योग समिती करते. लोकलेखा समितीला कंट्रोलर जनरलचं काय म्हणतात? कान, नाक, डोळा, मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ, फिलॉसॉफर, हे लक्षात ठेवतात. कंट्रोलर जनरल आर्टिकल 148 to 151 मध्ये त्याच्या संदर्भात तरतूद आहे. बघा, भरपूर चर्चा करता येऊ शकते आपल्याला. 130 बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पहिली पंचवार्षिक योजना 51 ते 56, सहावी 80 ते 85, दहावी 2002 ते 2007. तिसरी पंचवार्षिक योजना हा ऑप्शन चुकीचा आहे. ठीक आहे, पहिली 51 ते 56, दुसरी 56 ते 61, तिसरी 61 ते 67 अशी होती. ठीक आहे, तर हे लक्षात, 61 ते 66 अशी होती. ठीक आहे, नंतर योजनेला सुट्टी देण्यात आली. 66 ते 69 मध्ये आपल्या देशामध्ये वार्षिक नियोजनाला सुरुवात झाली होती. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 131 पहा, वाचून घ्या थोडासा तुम्ही, मी पाणी पिऊन घेतो. दोन हजार पाच या वर्षासाठी तेंडुलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे खालीलपैकी कोणती दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आली? तर उत्तराला रेड केलेलं आहे, 446.68 रुपये दरडोई प्रतिमा ग्रामीण भागामध्ये आणि 578.80 रुपये दरडोई प्रतिमा शहरी भागामध्ये. तेंडुलकर समितीने दारिद्र्य निश्चित करण्यासाठी 3 निकष सांगितले, की प्रति कुटुंबाचा शिक्षण, आरोग्य आणि कॅलरीवरती किती खर्च आहे, त्यावरनं बीपीएल आणि एपीएलची लोकसंख्या काय करता येऊ शकते आपल्याला निश्चित करता येऊ शकते. ठीक आहे, खालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाचे आर्थिक उद्दिष्टे आहेत? तर महत्तम उत्पादन, जास्तीत जास्त उत्पादन, संतुलित विकास बॅलन्स डेव्हलपमेंट आणि देश आत्मनिर्भर. ठीक आहे, ह्या 3 काय आहेत त्याच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे असतात. ठीक आहे, आता महानोबिस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालीलपैकी खालील क्षेत्रावर भर देण्यात आलेला आहे. ठीक आहे, मूलभूत उद्योग क्षेत्र आणि लघु व कुटीर उद्योग क्षेत्रावरती
पी सी महालनोबिस, प्रशांत चंद्र महालनोबिस भारतीय संख्याशास्त्राचे जनक आहेत. 29 जून हा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. 1948 मध्ये भारत सरकारने उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जी समिती होती, त्या समितीचे महालनोबिस सर काय होते, अध्यक्ष होते, आणि धनंजयराव गाडगीळ हे त्याचे काय होते, सदस्य होते. ठीक आहे. आता इथे विचारले, योग्य जोड्या लावा, पंचवार्षिक योजना आणि व्यूहरचना किंवा प्रतिमान. आता पहिली पंचवार्षिक योजना हेराल्ड आणि डोमर, दुसरी पंचवार्षिक योजना पी सी महालनोबिस, 8वी पंचवार्षिक योजना उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण, आणि 11वी पंचवार्षिक योजना पुरा प्रतिमान PURA. हे APJ अब्दुल कलामांचं प्रतिमान आहे. पहा मित्रांनो, प्रोव्हाइडिंग अर्बन रुरल अम्युनिटीज. ठीक आहे. म्हणजे शहरी भागातील ज्या सोयी सुविधा आहेत त्या जर आपण ग्रामीण भागामध्ये जर दिलो तर निश्चितपणे राष्ट्र काय होणार आहे, विकसित होणार आहे, अशा पद्धतीचं जे स्वप्न आहे ते कलामांनी आपल्याला दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर आपण सगळेजण निर्धार करूयात की कलामांचं स्वप्न 2022 पर्यंत आपण पूर्ण करू. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट काय? जलद आर्थिक सर्वसमावेशी वृद्धी, हे बरोबर आहे. 11व्या पंचवार्षिकेचं उद्दिष्ट अधिक आणि संतुलित वृद्धी, हे रॉंग आहे. ठीक आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेचं लक्षात ठेवा, जलद अधिक सर्वसमावेशक शाश्वत वृद्धीकडे वाटचाल. ठीक आहे. तर टॅगलाईन लक्षात ठेवायचं, टायटल आहे त्याचं. 136 बघा. 12व्या योजनेच्या संदर्भात पुढील पैकी कोणती विधानं बरोबर आहेत? ठीक आहे. तर योजनेचा कालावधी 12 ते 17, नियोजनाचे 2 मसुदे होते, 9% विकास दर आणि 9.5% विकास दर, आणि औद्योगिक विकासाचा दर 9.6% आणि 10.9%, एवढंच बरोबर आहे. तर हे 3 ऑप्शन्स काय त्याचे उत्तराचे पर्याय आहेत. 12व्या योजनेच्या नंतर योजना बंद करण्यात आली आहेत, बघा लक्षात ठेवा. म्हणजे आता सध्या 15 वार्षिक नियोजन भारतामध्ये सुरू आहे. खालीलपैकी कोणती 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे समजता येतील? ठीक आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय होतं, संपूर्ण देशाकरता सकल देशी उत्पादन 9% नेणे, आणि दरडोई सकल देशी उत्पादनामध्ये आर्थिक वृद्धी 7.6% अशा पद्धतीचे टार्गेट त्याच्यामध्ये ठेवण्यात आले. आता काही समित्या दिल्यात आणि समितीच्या शिफारसी त्याच्यामध्ये तुम्हाला विचारल्या जातात. तेंडुलकर समिती, ग्रामीण दारिद्र्य रेषेची फेर निश्चिती करणे, नर्सियन समिती बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, एवढंच बरोबर आहे. चक्रवर्ती समिती, राजाचे लय समिती. आता इथे बघा, करेक्शन करून, चक्रवर्ती समिती इंडियन मॉनिटरी सिस्टम्सच्या संदर्भात आहे, मॉनिटरी पॉलिसी वगैरे. चेलय्या समिती कर सुधारणा समिती, चेलय्या. ठीक आहे. राजा चेलय्या समिती म्हणतात त्याला. राष्ट्रीय वस्तू उत्पादन धोरणासंदर्भात विधाने विचारात घ्या. या धोरणांची अंमलबजावणी 2011 मध्ये झाली. या धोरणाचे उद्दिष्ट राष्ट्रीय गुंतवणूक आणि वस्तू उत्पादन क्षेत्र निर्माण करणे हे आहे. क्वेश्चन नंबर 140 बघा. खाली दिलेल्या पर्यायातून भारतीय संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा. लास्ट क्वेश्चन आहे हा. तर काम रहित वृद्धी, श्रमशक्ती वर्गात वाढ, अनुचित तंत्रज्ञान आणि अनुचित शिक्षण प्रणाली, अशा पद्धतीचे 4ही उत्तराचे पर्याय. अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.